नमो नमः। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील त्रयोदशः पाठः चित्रकाव्यम या पाठाचा अभ्यास करणार आहोत। आपल्याला माहित आहे संस्कृत भाषा आपण 8वीपासून शिकतो आहोत आणि संस्कृत भाषेबद्दल सांगितलं जातं सर्वासु भाषासु मधुरा भाषा संस्कृत भाषा। सगळ्या भाषांमध्ये सगळ्यात गोड भाषा संस्कृत भाषा आहे। संस्कृत भाषेमध्ये सर्व विषयांमध्ये मधुरम काव्यम सगळ्यात गोड काव्य आहे आणि काव्येषु काव्यांमध्ये सुभाषितम सर्वेश सर्वोत्तमम मधुरम काव्यम आणि सुभाषित हे सर्व काव्यामध्ये सगळ्यात उत्तम काव्य आहे आणि म्हणून सुभाषितांचा अभ्यास आपल्याला याच्या अगोदर आपण सुक्ती सुद्धा मध्ये केलेला आहे। त्यानंतर आपण वेगवेगळे पाठ जे आहेत सुभाषितांचे तर त्याच्यामध्ये आपण केलेला आहे अभ्यास त्याचा। तर म्हणून आपण आज चित्रकाव्यमचा अभ्यास करणार आहोत। तर सुभाषितांच्यामुळे आपल्याला कसं वागावं, कसं चालावं, कसं बोलावं याबद्दलची पूर्ण माहिती दिली जाते। आपल्या वर्तनात बदल करण्यासाठी, आपल्याला अंतर्मुख करण्यासाठी, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी सुभाषितांचं वचन किंवा सुभाषितांचं मार्गदर्शन खूप उपयुक्त ठरत असतं आणि त्या दृष्टीने आपण आज 7 सुभाषितांचा अभ्यास करणार आहे। पण या चित्रकाव्यामध्ये सुभाषित किती गोड असली तरी सुभाषितांचे वेगवेगळे प्रकार पडतात आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत तर ते चित्रकाव्यमच्या पाठ परिचयामध्ये सगळी माहिती सांगितलेली आहे। तर आपण बघूया सुभाषितम नाम सम्यक रूपेण भाषितम। सुभाषित म्हणजे योग्य पद्धतीने बोललेले वचन किंवा चांगले सांगितलेले भाषण। संस्कृत सुभाषितानि आदर्श जीवनस्य गुह्यम आख्यान्ति। संस्कृतची सुभाषिते माणसाच्या आदर्श जीवनाचं गुपित गुह्य गुपित सांगतात, उघड करून सांगतात। म्हणजे संस्कृतच्या सुभाषितांमुळे माणसाच्या वागण्यात परिवर्तन होतं ते याच्यात सांगितलेलं आहे की आपल्या आदर्श जीवनाचं गुह्य सांगतात, गुपित सांगतात, आदर्श जीवन आपलं कसं बनवावं त्याबद्दल सुभाषितांमधून आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं। वैशिष्ट्यपूर्णानी सुभाषितानी संस्कृत भाषा या सौंदर्य स्थानानी खलु। वैशिष्ट्यपूर्ण असलेली वेगवेगळ्या प्रकारची सुभाषिते म्हणजे संस्कृत भाषेचे सौंदर्य स्थानच आहेत। भारत देशाची रमणीय सौंदर्य स्थान म्हटलं तर आपल्याला आठवतं सिमला, कुलू, मनाली, आपल्या महाराष्ट्रातलं महाबळेश्वर, दक्षिण भारतातलं मुन्नार थंड हवेची ठिकाणं, तसंच जम्मू काश्मीर म्हणजे भारताचा स्वर्ग किंवा विश्वाचा पृथ्वी तलावरचा स्वर्ग आपण म्हणतो असं सौंदर्य स्थान। तसं संस्कृत भाषेतली सौंदर्य स्थान म्हणजे सुभाषित आहेत। वेगवेगळ्या प्रकारची सुभाषिते म्हणजे संस्कृत भाषेची खरोखर सौंदर्ययुक्त स्थानच आहेत। बुद्धिविकासकानी सुभाषितानी नाम चित्रकाव्यानी। बुद्धीचा विकास करणारी सुभाषिते म्हणजे चित्रकाव्यातली सुभाषिते। तानी रंजकानी अपि संती। आणि या सुभाषितांमुळे केवळ बुद्धीचा विकास होतोच असं नाही, या सुभाषितांच्यामुळे केवळ आपल्या व्यक्तिमत्वाला मार्गदर्शन मिळतं असंच नाही तर आपल्या मनाचं मनोरंजन पण होतं। आपल्याला तुकारामांनी सांगितलंय मना करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण। मन प्रसन्न असेल तर आपण कुठलीही गोष्ट एकाग्रतेनं तन्मयतेनं व्यवस्थित चांगली करतो। मनच प्रसन्न नाही मग जेवण गोड लागत नाही, मग अभ्यास कुठला होणार आहे। म्हणून मनाची प्रसन्नता येण्यासाठी मनाचं मनोरंजन पण झालं पाहिजे आणि म्हणून ही सुभाषिते मनाचं रंजन सुद्धा करतात, मनोरंजन करतात, मनाला प्रसन्न बनविण्याचा प्रयत्न करतात। अस्मिन चित्रकाव्ये आणि या चित्रकाव्यामध्ये अंतरालाप अंतरालाप अन्योक्तीही हस्योक्तीही कर्तृगुप्ता प्रहेलिका समस्यापूर्तीही वाक्यम इत्यादय सुभाषितानां प्रकारः सन्ति। आणि आता या चित्रकाव्यामध्ये सुभाषितांचे कोणकोणते प्रकार आहेत तर त्यातला पहिला प्रकार सांगितलेला आहे अंतरालाप। अंतरालाप म्हणजे काय, एखादा शब्द आपण उच्चारताना मध्येच दीर्घ स्वर केला तर त्या स्वराचा दीर्घ उच्चारण केल्यामुळं त्या शब्दात फूट पडल्यागत होतं आणि मग तो अर्धा शब्द पुढच्या शब्दाला जोडला जातो आणि तशा पद्धतीनं अंतरालाप तयार होतो।
त्याच्यामुळे त्या शब्दाचा अर्थ बदलतो किंवा त्या शब्दाचा वेगळाच अर्थ तयार होतो, त्याला अंतरालाप म्हणायचं. तसं पहिलं सुभाषित या ठिकाणी दिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकाराच्या वेगवेगळ्या सुभाषितांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पहिलं सुभाषित बघा, अंतरालाप प्रकारातलं हे सुभाषित आणि याचं आर्यावृतातलं हे सुभाषित आहे. आता या सुभाषिताचं उच्चारण आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे, कारण चित्रकाव्यम कंठस्थीकरणार्थम, कंठस्थ करण्यासाठी हे चित्रकाव्य महत्वाचं आहे. आणि मग कंठस्थ केल्यानंतर या चित्रकाव्यमधल्या सुभाषितांचं 6 मार्कासाठी, कमीत कमी 4 मार्कासाठी किंवा कमीत कमी 2 मार्कासाठी शुद्ध लेखनासाठी सुभाषित येतात. मग सुभाषित शुद्ध लिहिता आली पाहिजेत तर आपल्याला त्याची चाल लक्षात पाहिजे. आणि प्रत्येक शब्दाच्या अंताचा विचार करून जर आपण सुभाषित व्यवस्थित, प्रत्येक शब्दाचा अंत कशाने झालाय असा विचार करून पाठ केली तर ती सुभाषित आपल्याला शुद्ध लिहिता येतात. एका ओळीमध्ये एक शब्द चुकला तर 1/2 मार्क आपला कट होतो 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत. म्हणून आपल्याला इफेक्टिव्ह वर्क, परिणामकारक प्रयत्न, दगड मारलाय ना आंबा पडलाच पाहिजे. मी सुभाषित पाठ केलंय ना मग मला शुद्ध लिहिताच आलं पाहिजे, नाहीतर मग 100 दगड मारून आंब्याचं पाणी पडलं नाही असे फालतू प्रयत्न करण्यात आपला वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही. परिणामकारक प्रयत्न, 5 मिनिट पाठांतर केलं 5 मार्क माझे वाढले, असा परिणामकारक प्रयत्न आपण केला पाहिजे. म्हणून सुभाषित पाठ करताना त्याची चाल लक्षात ठेवायची. म्हणून आता पहिल्या सुभाषिताचं वाचन मी करतोय चालीसह, ते लक्षात ठेवायचं आणि तशा पद्धतीनं चाल बसवून आपण ते पाठ करायचं. लवकर पाठ होत. कंसंजगान कृष्ण का शीतल वाहिनी गंगा केदार पोषण रता कम बलवंतम न बाधते सीतम. आता पुन्हा एकदा मी हे सुभाषित म्हणतो. कंसंजगान कृष्ण का शीतल वाहिनी गंगा केदार पोषण रता कम बलवंतम न बाधते शीतम. आता याच्यामध्ये संदिग्ध शब्द नाही आहे, पण या सुभाषिताचा अन्वय आणि या सुभाषिताचा अर्थ आपण बघणार आहोत. तर पहिल्या शब्दामध्येच अंतरालाप केलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे अंतरालाप केल्यामुळं, शब्दाचा दीर्घ उच्चारण केल्यामुळं तिथं प्रश्न निर्माण झाला. कोणता? कम. आता कम म्हणजे काय? कोण. द्वितीय द्वितीय एकवचन किम सर्वनामाचं रूप आहे. कम संजगान कृष्ण, कृष्णाने कोणाला मारले? त्या प्रश्नाचं उत्तर त्या वाक्यातच आहे. कंसम जघान कृष्ण, कृष्णाने कंसाला मारले. कृष्ण कंसम जघान, कृष्णाने कंसाला मारले. कंसं जघान कृष्ण, तर ते कंसम कृष्ण संज जघान, म्हणजे कंसाने कृष्णाला मारले असा पहिल्या ओळीचा अर्थ झाला. का शीतल वाहिनी गंगा, का म्हणजे किम सर्वनाम स्त्रीलिंगी, प्रथम एकवचन का म्हणजे कोण, कोण थंड वाहणारी गंगा शीतला वाहिनी. आणि म्हणून इथं तिथंच उत्तर दिलेलं आहे, काशीतल वाहिनी गंगा, काशी क्षेत्राच्या ठिकाणी वाहणारी ती गंगा. काशीतल वाहिनी गंगा, काशीतल काशी क्षेत्राच्या ठिकाणी वाहणारी गंगा. तिसऱ्या ओळीचं बघूया. के दार पोषण रता, कोण, के म्हणजे कह कहू, के किम सर्वनामाची प्रथमा बहुवचन विभक्ती वापरले, कोण कुटुंबाच्या पालन पोषणामध्ये रममान झालेले आहेत. मग तिथंच प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, केदार हा पोषण रता, म्हणजे शेतकरी हेच कुटुंबाच्या पालन पोषणामध्ये रममान झालेले आहेत. आणि तिथं चित्र पण दिलेलं आहे, शेतकरी कष्ट करतोय, त्या शेतात शेतकऱ्याच्या बरोबर त्याची बायको, त्याची मुलं बाळ हे पण शेतात काम करतायत. म्हणजे शेतकरी हा, कृषीबल हा, शेतकरी हा पालन पोषणामध्ये, आपल्या परिवाराच्या कुटुंबाच्या पालन पोषणामध्ये रममान झालेला आहे. आणि चौथ्या ओळीचा अर्थ बघा. कम बलवंतम न बाधते शीतम, म्हणजे कम बलवंतम, कोणत्या बलवानाला थंडी वाजत नाही. कम बलवंतम, बलवंतम म्हणजे बलवत शब्दाची द्वितीय एकवचन आहे, भगवंतम प्रमाणे चाललेला शब्द आहे. कम म्हणजे कोणाला, बलवंतम बलवंताला, कोणत्या बलवान माणसाला शीतम न बाधते. आणि उत्तर तिथंच दिलेलं आहे, ते कम शब्द पुढे जोडला की बघा उत्तर होतं, कंबलवंतम. आता कंबलवंत म्हणजे कंबलवत शब्द, कांबळी धारण केलेला, गुधडी धारण केलेला, चादर पांघरलेला, काहीतरी अंगावर कपडा वस्त्र गुंडाळलेला, शाल पांघरलेला, कांबळी, कंबळ आपण म्हणतो, चादर,
अंगावर पांघरण्यासाठी थंडीच्या दिवसामध्ये, आणि म्हणून आपण इथं म्हटलेलं आहे कंबल बंतम न सीतम बाधते, कांबळी पांघरलेल्याला थंडी वाजत नाही। म्हणजे तिथच प्रश्न निर्माण झाला आणि त्याच ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर पण दडलेलं आहे। अशा पद्धतीनं एक वैशिष्ट्यपूर्ण अंतराला पद्धतीनं सुभाषितकारानं सुभाषित तयार केलेलं आहे आणि या सुभाषितातून प्रश्न तिथंच आणि उत्तर तिथंच असं दिलेलं आहे। जो जाणणार असेल तो अशा पद्धतीची एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण रचना केली की आपल्या बुद्धीलाही विचार करायला संधी मिळते आणि आपण त्या प्रक्रियेत सहभागी झालो की आपल्याला ते आत्मसात होतं, आपल्या स्मरणशक्तीचं अभिन्न अंग बनतं। आता दुसरं सुभाषित बघा, या दुसऱ्या सुभाषिताचं वैशिष्ट्य काय, अन्योक्ती ही। अन्योक्ती म्हणजे काय, एकाला बोलायचं आणि एकाकडे पाहायचं, त्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो आपण कहीं पे निघाए कहीं पे निशाणा, म्हणजे कुठेतरी बघायचं आणि कुठेतरी नेम धरायचं। त्यालाच आणखी एक म्हण मराठीमध्ये आहे, लेकी बोले सुने लागे। सासू आपल्या लेकीला घालून पाडून बोलते, पण तिला आपल्या मुलीला बोलायचं असतं का, नाही, तर तिला सुनेला सांगायचं असतं। नीट कामच करत नाही, एवढा मोठा धबडगा झालाय, मग हे कळतं की ही आपल्याला सासू बोलते म्हणून, पण लेकी बोले सुने लागे। आता तीच सून पुन्हा लेकी बोले सासू लागे असं पण होते, त्या लहान मुलीला ती सून आपल्याच लहान मुलीला बोलत असते, येत नाही जात नाही तर कशाला उगाच धडपड करावी, मग ते तिला बोलत नसते आपल्या सासूला, म्हातारी झालेली सासू आहे तिला काम करता येत नाही, मग तिच्याबद्दल उद्देशून ते बोललेलं असतं, त्याला अन्योक्ती प्रकार म्हणायचं। एकाला बोलायचं पण बोलणं दुसऱ्यासाठी असतं। तर असं हे सुभाषित आहे, अतिशय उत्तम आहे, याची चाल पण खूप चांगली आहे, मी म्हणतो तुम्ही लक्षात ठेवा। रे रे चातक सावधान मनसा मित्र क्षणम श्रूयताम अंबोदा बहोपि संति गगने सर्वेपि नय तादृशाः केचित् वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचित् वृथा यम यम पश्यसि तस्य तस्य पूरतो मा ब्रूहि दीनं वचः। आणखी एक वेळेस ऐका हे सुभाषित, रे रे चातक सावधान मनसा मित्र क्षणम श्रूयताम अंबोदा बहवोपि संति गगने सर्वेपि नयता दृशाः केचित् वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचित् वृथा यम यम पश्यसि तस्य तस्य पूरतो मा ब्रूहि दीनं वचः। आता या सुभाषितामध्ये असे शब्द आहेत की ज्याचा संधी विग्रह केला पाहिजे, याचा अन्वय पण बघायचा आहे। अन्वय आपण नीट समजून घेतल्यामुळे आपल्याला संस्कृत प्रश्नांची उत्तरं नीट देता येतात आणि म्हणून प्रत्येक शब्दाचं खरं रूप आपल्याला कळलं पाहिजे, कारण संस्कृत भाषेमध्ये पाचच शब्द असतात, नाम सर्वनाम विशेषण अव्यय आणि क्रियापद। याचाच साधारणतः प्रत्येक वाक्यामध्ये अंतर्भाव दिसतो आणि त्याचं व्याकरण आपल्याला कळलं पाहिजे। म्हणून संधियुक्त शब्द आणि याचा अन्वय आणि याचा मराठी अर्थ बघूया। तर इथं सुभाषितकार काय म्हणतो, रे रे चातक, मी इथं संबोधन वापरलेलं आहे, अरे अरे चातक पक्षा, मित्र तू माझा मित्र आहेस, हे मित्र हे मित्र हे मित्र हा संबोधन लक्षात ठेवा, हे मित्र किंवा मित्र नपुसकलिंगी शब्द, हे मित्र हे मित्र हे मित्र आणि संबोधन। म्हणून वनम वने वनानी त्या पद्धतीने शब्द चालणारा मित्र, पण मित्र पुल्लिंगी असेल तर तो सूर्य होतो, मित्र म्हणजे सूर्य, मित्र म्हणजे मित्र जरी पुल्लिंगी असला तरी त्याचं संस्कृत मध्ये त्याचं लिंग नपुसकलिंगी आहे, लक्षात ठेवा। तर हे मित्र चातक, अरे मित्र चातक पक्षा। आता हा चातक पक्षी कसा आहे, जसा फिनिक्स पक्षी राखेतून निर्माण होतो असं कवींनी कल्पना केलेली आहे, तसा चातक पक्षी आहे, तो फक्त आकाशातलंच पडणारं पाणी पितो, जमिनीवरचं इतरत्र साठलेलं पाणी तो पित नाही, अशी कवीची संकल्पना आहे। आणि म्हणून कवी जो न देखे रवी ते देख कवी, जे सूर्याला दिसत नाही ते कवीला आपल्या कौशल्य शक्तीनं दिसतं, आपल्या नवनमोनशालिनी कल्पना शक्तीनं दिसत असतं, नवनमेष शालिनी कल्पना शक्ती। प्रत्येकाकडे प्रज्ञा मेधा प्रतिभा असते, प्रज्ञा म्हणजे आकलन शक्ती, मेधा म्हणजे धारण शक्ती आणि कल्पना शक्ती म्हणजे आपण कल्पनेनं अनेक विश्व रंगवतो, तर तसं कवीला काहीही दिसतं ते जे सूर्याला दिसत नाही असं म्हटलंय। म्हणून कवीनी कवी कल्पनेनं चातक पक्षाला निर्माण केलेला आहे त्याच्या काव्यामध्ये, आणि म्हणून हा कवी काय म्हणतो, सुभाषितकार म्हणतो, रे रे चातक मित्र, अरे अरे चातक पक्षा मित्रा, क्षणम
क्षणभर त्वं सावधान मनसा त्वया सावधान मनसा श्रूयता, तू सावध मनाने ऐकावेश. आता इथं कर्मनी रचना केलेली आहे, कर्त्याची तृतीया. त्वया सावधान मनसा श्रूयताम, तू सावध मनाने ऐकावे. श्रूयताम श्रू धातू पाचवा गण परस्मय पद, पण त्याला कर्मणीचा य लावला आणि लोट लकारी आत्मने पदाचा ताम इतम अंतम आत्मने पदाचा प्रत्यय लावला, कर्मणी क्रियापद तयार केलं. त्वया सावधान मनसा श्रूयताम त्याचा अर्थ असाच की तू सावध मनाने ऐकावेस, हे चातक पक्षा तू सावध मनाने ऐकावेस. क्षणम श्रूयताम क्षणभर ऐकावेस. पुढे काय म्हटलंय बघा, अंबोदाहा. इथं अकारांत शब्द, आकारांत शब्द आहे. विसर्गाच्या अगोदर आ असेल तर विसर्गाचा लोप होतो, म्हणून इथं विसर्ग आहे. अंबोदाहा अधिक बहवह अधिक अपि, संदिग्ध शब्द लक्षात ठेवा. अंबोदाहा अधिक बहवह अधिक अपि. आता अंबोदाहा म्हणजे काय, आकाशातले मेघाहा ढग, आकाशातले ढग. गगने अंबोदाहा बहवह अपि संती, आकाशामध्ये पुष्कळ ढग आहेत. बहवः अपि संती, पुष्कळ आहेत. सर्वे अपि, संदिग्ध शब्द आहे बघा, सर्वे अधिक अपि. सर्वे अपि न एतादृशः, परंतु सगळे एतादृशः न संती, ह्या मेघांप्रमाणे नाहीयेत. एतादृशः ह्या सारखे नाहीयेत. मग कीदृशः, एतादृशः म्हणजे कीदृशः, कोणासारखे, तर ते खालच्या ओळीत सांगितलेलं आहे. केचित मेघाः, काही ढग. केचित के अधिकचित, के म्हणजे बहुवचन. काही ढग, केचित मेघा अंबोदाह वृष्टिभी अधिक आर्द्रयंती, संदिग्ध शब्द आहे बघा. विसर्गाचा र झालेला आहे. विसर्गाच्या अगोदर अ आ शिवाय जर स्वर असेल तर विसर्गाचा र होतो, पुढचा स्वर त्याच्यात मिसळतो. वृष्टिभी अधिक आर्द्रयंती, केचित मेघा वृष्टिभी आर्द्रयंती. काम आर्द्रयंती, कोणाला ओले करतात, नाऊ घालतात, ओले चिंब करतात, तर वसुधाम आर्द्रयंती. म्हणजे या वाक्याचा अर्थ असा, काही ढग पावसाच्या वर्षावांनी संपूर्ण पृथ्वीला ओले चिंब करून टाकतात, नाहू घालतात. वृष्टिभी, वृष्टींनी, पावसांनी, तृतीय बहुवचन विभक्ती, पावसांनी वसुधाम आर्द्रयंती, पृथ्वीला ओले करतात. केचित मेघाः, आणि काही ढग वृथा गर्जयंती, फुकटच उगीच नुसती गर्जना करतात. आपण मराठीत म्हणतो गरजेल तो बरसेल काय, जो गरजणार आहे तो पाऊस पडेल अशी शक्यता नाही. परंतु इथं सांगितलेलं आहे काही ढग असे आहेत की ते संपूर्ण पृथ्वीला पाऊस पडायला लागला, म्हणजे संपूर्ण पृथ्वी सर्वदूर पाऊस पडतो. आणि वसुधाम आर्द्रयंती, सगळ्या पृथ्वीला ओले चिंब करतात. केचित मेघा वृथा गर्जयंती, काही ढग असे आहेत की नुसती गर्जना करतात. म्हणून आकाशात पुष्कळ ढग आहेत पण सगळे ढग काय पाऊस पाडणारे नाहीयेत, असा त्याचा अर्थ सुभाषित करायला सांगायचा आहे. पुढे काय म्हटलंय, यम यम मेघम त्वं पश्यसी, ज्या ज्या मेघांना तू पाहतोस. त्वं इथं करता इष्मत सर्वनाम मध्यम पुरुष आहे, म्हणून क्रियापद आलंय पश्यसी. पश्य धातू दृश्यपश्य धातू पहिला गण परस्मय पद लटलकार मध्यम पुरुष एक वचन सी तिथला सी प्रत्यय लागला. यम यम मेघम त्वं पश्यसी, ज्या ज्या मेघांना तू पाहतोस. तस्य तस्य पूरतः, पूरतः अधिक मा, संदिग्ध शब्द लक्षात ठेवा. विसर्गाच्या अगोदर अ असेल, विसर्गाच्या पुढे मृदु व्यंजन किंवा स्वर असेल, विसर्गाचा उ होतो, अ आणि उचा मिळून ओ होतो, म्हणून पूरतो मा असं म्हटलेलं आहे इथं. म्हणजे पूरतः विसर्ग आहे तिथं. तर तस्य तस्य पूरतः, त्याच्या त्याच्या पुढे, ज्या ज्या मेघांना तू पाहतोस त्याच्या त्याच्या पुढे. मा दीनम वचः ब्रूही, त्वं ब्रूही, दीनवाने बोलणे तू बोलू नकोस, त्याच्यासमोर भिक्षा मागू नकोस बाबा. जो जो ढग दिसेल त्याच्या त्याच्यासमोर मला पाणी दे असं म्हणू नकोस. दीनम वचः, वचः शब्द आहे, दोन नपुसक लिंगी शब्द आहे. दीनम वचः, तर ते दीनवाने बोलणे. मा ब्रूही, त्वं मा ब्रूही, ब्रू धातू दुसरा गण परस्मय पद, इथं लोट लकारी मध्यम पुरुषी एक वचनी क्रियापद वापरले. ब्रूही म्हणजे ही तमत दुसऱ्या गटाच्या धातूचा प्रत्यय. ब्रूही मा ब्रूही, बोलू नकोस, तू प्रत्येकाच्या समोर हात पसरू नकोस, दयनीय वाने बोलू नकोस, दीनवाणी वाणी तू सांगू नकोस. आता याच्या माध्यमातून सुभाषित करायला काय सांगायचंय, सुभाषित करायला सांगायचंय की हे चातक पक्षा, म्हणजे हेच मागणाऱ्या याचका,
या समाजामध्ये पुष्कळ श्रीमंत लोक असतात, परंतु ते सगळे श्रीमंत लोक दातृत्वाची वृत्ती असलेले नसतात, दानधर्म करण्याची वृत्ती असलेले नसतात। अनेक श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे संपत्ती भरपूर आहे, परंतु सगळेच दानधर्म करण्याची वृत्ती असेलच असे नाही। पुष्कळ असून सुद्धा कंजूस असतात, ते आणखी मिळवण्याचाच प्रयत्न करतात। आणि काही उदार संत वृत्तीचे असतात, तर जे जे आपल्याकडे असेल ते दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात। जितकी समाजाला मदत होईल, समाज उपयोगिता मूल्य आपलं वाढवण्याचा प्रयत्न करतात, आणि म्हणून ते दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात। ज्यांच्याकडे वृत्ती नाही, त्यांच्याकडे पुष्कळ असूनही समाजाला त्याचा उपयोग होत नाही। आणि म्हणून अशा प्रत्येक श्रीमंताच्या समोर याचना करणाऱ्या माणसा, तू आलेल्या प्रत्येक श्रीमंताला तुझं दयनीय वागणं, दयनीय बोलणं त्यांच्यासमोर सादर करू नकोस। म्हणजे इकडं अन्योक्ती दाखवलेली आहे, मेघाच्या माध्यमातून श्रीमंतांवर टीका केलेली आहे की प्रत्येक श्रीमंत दाता नसतो, दातृत्व शक्ती असलेला नसतो। कारण आपल्या इकडे म्हटलेलं आहे, शतेषु जायते शूर, शंभरामध्ये एखादा शूर निर्माण होतो, सहस्रेषुचे पंडित, हजारांमध्ये एखादा विद्वान निर्माण होतो। वक्ता दश सहस्रेषु, बोलणारं चांगलं वक्तृत्व कौशल्य असलेला वक्ता 10,000 एखादा असतो। आणि दाता भवती वा न वा, दाता असेल किंवा नसेल काही सांगता येत नाही। म्हणून दानशूर वृत्ती असलेला प्रत्येक मनुष्य नसतो। म्हणून इथं याचकाला, चातकाला म्हणजेच याचकाला सांगितलेलं आहे की हे याचका मागणाऱ्या, भिक्षा मागणाऱ्या माणसा, या समाजामध्ये पुष्कळ श्रीमंत लोक असतील तरी सुद्धा तू प्रत्येक श्रीमंतांच्या समोर हात पसरू नकोस। दयनीय बोलणं, मागणं, याचना तू करू नकोस, कारण ते सगळेच काही देऊन टाकणारे दानशूर कर्णासारखे नसतात। तर या पद्धतीनं सुभाषित करानं अन्योक्ती प्रकारात लेखी बोले सुने लागे, कही पे निगा है कही पे निशाना, या पद्धतीने सुभाषित सांगितलेलं आहे। हे 4 ओळीचं सुभाषित आहे, शुद्ध लेखनासाठी आलं तर 4 मार्कासाठी उपयोगी होतं। तर त्या पद्धतीने या अन्योक्ती प्रकारातलं सुभाषित आपण पाहिलं। आता तिसरं सुभाषित बघूया, हे हास्योक्ती प्रकारातलं सुभाषित आहे, आपल्याला हसवणारं सुभाषित आहे। कारण या ठिकाणी तुलना केलेली आहे, सुभाषिताचं वाचन मी करतो, त्याची चाल पण लक्षात ठेवायची। वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदर, यमस्तु हरति प्राणान त्वं तु प्राणान धनानी च। पुन्हा एकदा वाचतो मी, वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदर, यमस्तु हरति प्राणान त्वं तु प्राणान धनानी च। इथं वैद्यराज म्हणजे डॉक्टर, या वैद्यराजाची डॉक्टरची तुलना दुसऱ्या बरोबर केलेली आहे। याच्यातले संदिग्ध शब्द आणि याचा अन्वय आणि मराठी अर्थ आपण बघूया। वैद्यराज संबोधन वापरलेलं आहे, हे वैद्यराज, हे वैद्यराज, हे डॉक्टरा, यमराज सहोदर, तू यमाच्या सख्या भावा। यमराज म्हणजे यमांचा राजा, यमन करणारा, प्राण हरण करणारा, आणि तो राजा म्हणजे तो यमराज। सहोदर म्हणजे एकाच उदरातून जन्माला आलेले, सहोदर, उदरेन सह यथास्यात तथा वैभव समास आला इथं। तर सहोदर म्हणजे हे यमाच्या सख्या भावा, वैद्यराज संबोधन वापरलं इथं। तुभ्यम नमः, ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी, तुभ्यम नमः, तुला माझा नमस्कार असो, असं सुभाषितकार म्हणतोय। कोणाला? डॉक्टरला म्हणतोय, हे डॉक्टर महाशय, तुम्ही सख्खे यमाचे भाऊच आहात, तुम्हाला माझा नमस्कार असो। आता इथं डॉक्टरची तुलना यमाबरोबर केलेली आहे। खरं तर डॉक्टर हा जीव वाचवणारा, प्राण वाचवणारा, आपलं दुःख आणि त्रास, यातना, शारीरिक पीडा दूर करणारा असतो। परंतु वेगवेगळे डॉक्टरचे प्रकार असतात, प्रत्येकाला जसा अनुभव येईल त्या पद्धतीनं तो वर्णन करतो। आणि लोकशाही असल्यामुळं त्या पद्धतीनं सुभाषितकरानं आपलं कल्पनाशक्तीनं विनोद केलाय, याला विनोदानंच घ्यायचं। कुठल्या डॉक्टरला याचं दूषण लावायची गरज नाही, सगळ्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे, याला विनोदानंच घ्यायचं। मग इथं सुभाषितकार काय म्हणतोय, हे यमराज सहोदर वैद्यराज तुभ्यम नमः, हे यमाच्या सख्या भावा डॉक्टर महाशया, तुला माझा नमस्कार असो। आता असं यमाबरोबर तुलना का केलेली आहे, तर खालच्या ओळीत सांगितलेलं आहे। यमः तू, संदिग्ध शब्द आहे बघा, विसर्गाच्या पुढे त आला तर विसर्गाचा ससा होतो। यमस्तु म्हणजे यमः अधिक तू, विसर्गाच्या पुढे त आला म्हणून विसर्गाचा स झाला। यमस्तु म्हणजे यमः तू केवलम प्राणान हरती, यम महाराज तर माणसाचे केवळ प्राणच घेऊन जातात। आणि प्राण किती असतात? पंच प्राण असतात। म्हणून प्राण हा शब्द
कायम बहुवचनी आहे, प्राणान द्वितीय बहुवचन, प्राणांना हरती घेऊन जातात, यमराज केवळ प्राणांनाच घेऊन जातात, त्वं तू तू मात्र माणसांच्या जनानाम लोकांच्या प्राणान धनानी च हरसी, तू मात्र लोकांचे प्राण पण हरण करतोस, तुझ्या उपचारानं माणूस जिवंत राहील याची गॅरंटी नाहीये, आणि त्याबरोबर उपचार केलेल्याचं शुल्क पण घेतोस, पैसे पण घेतोस, म्हणून धनानी च म्हणजे पैसा पण तू हरण करतोस आणि माणसांचे प्राण पण हरण करतोस. या कोरोनाच्या काळामध्ये तर अनेक प्रकारचे असे डॉक्टर समाजामध्ये ओपन झालेले आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व कळलेलं आहे. अनेक डॉक्टर असे आहेत, बहुतांश डॉक्टर असे आहेत की त्यांनी समाजातल्या अशा सगळ्या रोगी लोकांना प्राणांची बाजी लावून त्यांचं जीवन वाचवलेलं आहे. परंतु इथं विनोद केलेला आहे, डॉक्टरवर टीका केलेली आहे, आणि हास्योक्ती प्रकारामधलं हे सुभाषित आहे की हे वैद्य राजा, तू सखा यमाचा भाऊच आहेस, तुला माझा नमस्कार असो बाबा, कारण की यम महाराज केवळ प्राणांचेच हरण करतात, तू मात्र माणसांचे प्राण तर हरण करतोसच पण त्याबरोबर माणसांचा पैसा पण तू हरण करतोस. तर असं हे विनोदी कौशल्यातून, विनोदी भावनेतून ह्या हास्योक्ती प्रकारातलं हे सुभाषित आहे, सप सुभाषित आहे. हे सुभाषित पाठ पाहिजे, दोन वळींसाठी येणार आहे. या सुभाषितांवर अन्वय विचारला जात नाही, शुद्धलेखन आणि प्रश्नोत्तरासाठी हा पाठ आहे, चित्रकाव्य महापाठ, लक्षात ठेवा. आता पुढचं सुभाषित बघा, कर्तृपदा कर्तृपदम गुप्तम, म्हणजे कर्तृगुप्ता प्रहेलिका, इथं कोडं वापरलेलं आहे, म्हणजे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, कोडं सांगितलेलं आहे, त्याचं उत्तर आपल्या बुद्धिकौशल्यानं शोधायचं आहे, आणि म्हणून हे प्रहेलिका प्रकारातलं कोड्याच्या स्वरूपातलं कर्तृगुप्ता, कर्त्याचं पदच गुप्त झालेलं आहे असं हे सुभाषित आहे. या सुभाषितांची चाल मी सांगतोय. राक्षसेभ्य सूता मृत्वा जनकस्य पुरीम ययो, अत्र कर्तृपदम गुप्तम यो जानाति स पंडित. आता याचा पुन्हा एकदा वाचन बघा. राक्षसेभ्य सूता मृत्वा जनकस्य पुरीम ययो, अत्र कर्तृपदम गुप्तम यो जानाति स पंडित. आता या सुभाषिताचा अन्वय, संदिप्त शब्द आणि प्रत्येक शब्दाचं व्याकरण आणि त्याचा अर्थ बघूया. राक्षसेभ्य पहिला शब्द आहे, इथं षष्ठी तत्पुरुष समास आहे. राक्षसेभ्य म्हणजे काय? राक्षसानाम इभ्य, राक्षसांचा प्रमुख, राक्षसांचा राजा. इभ्य म्हणजे प्रमुख किंवा राजा. आता राक्षसांचा राजा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कोण येतो? लंकेश्वर. लंकेश्वर म्हणजे रावण. मग हा अर्थ आणि षष्ठी तत्पुरुष समासाची रचना आपल्याला कळली तर याचा अर्थ कळतो, म्हणजे इथंच कर्तृपद गुप्त झालेलं आहे. आपल्याला असं काय वाटतं? राक्षसेभ्य म्हणजे राक्षसापासून पेक्षामुळे, पंचमी विभक्ती आहे किंवा चतुर्थी पंचमी विभक्ती आहे असं आपल्याला वाटतं, पण इथं षष्ठी तत्पुरुष समासाचं ही रचना आहे, आणि षष्ठी तत्पुरुष समासाचा विग्रह केला की आपल्याला त्याचं कर्त्याचं पद मिळतं. राक्षसानाम इभ्य, राक्षसांचा प्रमुख रावण. जनकस्य सूता मृत्वा, सूता म्हणजे मुलगी, जनकस्य सूता मृत्वा, जनकाच्या मुलीला पळवून, हरण करून, जनकाच्या मुलीचे म्हणजे सीतेचे हरण करून, पुरीम ययो, लंका पुरीम ययो, लंकेला गेला. इथं ययो म्हणजे लीट लकारी क्रियापद आहे, ययो म्हणजे गेला, तर अगच्छत म्हणजे गेला, अयात म्हणजे गेला, लंग लकारी क्रियापद मी वापरलं. अगच्छत अयात समानार्थी शब्द ययोच, कारण या धातूचं हे लीट लकारी परोक्ष भूतकाळी रूप आहे, लक्षात ठेवा. म्हणून इथं अर्थ काय होतो? राक्षसांचा राजा रावण जनकाच्या मुलीचे हरण करून लंकेला गेला. आता या ठिकाणी असा अर्थ जर घेतला तर योग्य अर्थ समजतो आणि वाक्य योग्य वाटत, पण राक्षसेभ्य म्हणजे पंचमी विभक्ती वापरली तर काय होतं? राक्षसापासून सूतामृत्वा मुलीला पळवून, जनकस्य पुरीम ययो, जनकाच्या नगरीला गेला, अर्थाचा बोधच होत नाही. आणि म्हणून खालच्या ओळीत सांगितलेलं आहे, अत्र या ठिकाणी कर्तृपदम गुप्तम, कर्त्याचं पद गुप्त आहे.
यह जानाति सह पंडित, जो जानतो तो विद्वान, सह अधिक पंडित विसर्गाचा लोप झालेला इथं, तो संदिप्त शब्द पण सांगितला। मग खरा कर्तृपद कुठला आहे, तर राक्षसानाम इभ्यः, इभ्यः इति कर्तृपदम, इभ्यः हे कर्त्याचं पद आहे आणि ते पंचमी किंवा चतुर्थी विभक्ती प्रमाणे वाटतं राक्षस या शब्दाची, देवेभ्यः देवेभ्यः चतुर्थी पंचमी बहुवचन वाटतं, पण ते मूळ आहे राक्षसानाम इभ्यः, राक्षसांचा राजा राक्षसांचा प्रमुख म्हणजे रावण, तर त्याने जनकाच्या मुलीला सीतेला पळवून लंकेला गेला, तर ते कर्तृपदम गुप्तम, ते कर्त्याचं पद गुप्त आहे, राक्षसेभ्यः यातच कर्त्याचं पद गुप्त आहे राक्षसानाम इभ्यः, तर असा याचा अर्थ आहे तो आमच्या आपल्या लक्षात आलेला असेल। ठीक आहे, इथं कर्त्याचं पद गुप्त ती पहिली का होती कोड होतं ते आपण समजून घेतलं। आता पुढे एक प्रहेलिका आलेली आहे, ते कोड आलेलं आहे, इथं मात्र शब्दिक कोड आहे, आपल्याला वर्णन केलं जातं आणि हा कोण आहे ते ओळखा म्हणून सांगितलं जातं। तर उपजातीही वृतम, तर उपजातीही या व्रतातलं हे सुभाषित आहे आणि हे सुभाषित मी वाचतोय सगळ्यांनी नीट एकाग्रतेनं समजून घ्यायचं आणि चाल लक्षात ठेवायची। अयम न भक्तो न च पूजको वा घंटां स्वयं नादयते तथापि धनं जनेभ्यः किल याचतेयम् न याचको वा न च निर्धनो वा। आता या सुभाषिताचं पुन्हा एकदा वाचन मी करतोय। अयम न भक्तो न च पूजको वा घंटां स्वयं नादयते तथापि धनं जनेभ्यः किल याचतेयम् न याचको वा न च निर्धनो वा। आता या सुभाषिताचा संधि विग्रह शब्दांचा अन्वय आणि मराठी अर्थ बघूया। काय वर्णन केलंय सुभाषितकार, काय म्हणतोय? अयम न भक्तः, भक्तः अधिक न, विसर्गाचा ऊ झालेला आहे, जिथं ओ नि अंत झालेला शब्द असतो तिथं अह अशा पद्धतीचा विसर्ग असतो, लक्षात ठेवायचं। अयम न भक्तः काय सांगितलंय, हा भक्त नाही। अयम न पूजकः, पूजकः अधिक च किंवा पूजकः अधिक वा असा संदेह बघा, पूजकः अधिक वा। अयम न भक्तः अयम न पूजकः च, हा भक्त पण नाही आणि हा पूजा करणारा पुजारी पण नाही, मग कोण आहे? पुढे आणखी सांगितलंय त्याचं वैशिष्ट्य काय, घंटाम स्वयं नादयते तथापि, तथा अधिक अपि, तरी सुद्धा तो घंटा स्वतः वाजवितो, हा भक्तही नाही आणि हा मंदिरातला पूजा करणारा पुजारी पण नाही, परंतु तो स्वतः घंटा वाजवितो, तथापि स्वयं एषः घंटाम नादयते, तरी तो स्वतः घंटा वाजवितो। आणखी काय त्याचं वैशिष्ट्य आहे, जनेभ्यः धनं किल अयम याचते, याचते अधिक अयम संदिप्त शब्द आहे, अयम म्हणजे हा, जनेभ्यः धनं किल याचते, किल म्हणजे खरोखर, आणि हा खरोखर लोकांच्याकडे पैसे मागतो, लोकांना पैसे मागतो, जनेभ्यः धनं याचते लोकांच्या पासून पैसे मागतो, जनेभ्यः म्हणजे चतुर्थी पंचमी बहुवचन विभक्ती, जनेभ्यः लोकांच्या साठी लोकांच्या पासून, धनं याचते पैसे मागतो, जनेभ्यः धनं याचते पैसे मागतो, न याचकः वा, त्याचं आणखी वैशिष्ट्य सांगितलंय, हा याचक पण नाही, न निर्धन वा किंवा हा गरीब पण नाही, म्हणजे हा याचक पण नाही आणि हा गरीब पण नाही, म्हणजे चार वैशिष्ट्य सांगितलेत, हा पुजारी नाही आणि हा भक्त नाही तरी घंटा वाजवतो, पहिलं वैशिष्ट्य। दुसरं काय म्हटलंय, हा गरीब पण नाही आणि हा भिकारी पण नाही, याचना करणारा पण नाही, पण हा लोकांच्याकडे पैसे मागतो, म्हणजे पैसे पण मागतो आणि घंटा पण वाजवतो। आता पैसे मागणारा आणि घंटा वाजविणारा कोण आहे, मग त्याचं उत्तर येतं पैसे मागणारा आणि घंटा वाजविणारा, मग लोकयान वाहक, लोकयान वाहक म्हणजे काय, कंडक्टर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतला आपल्याला पैसे देऊन तिकीट देणारा आणि आपली प्रवासाची व्यवस्था करणारा, लोकयान वाहक म्हणजे सार्वजनिक वाहनाचा कंडक्टर, त्याचं वर्णन केलेलं आहे। तो काय करतो, घंटी पण वाजवतो, पण तो पुजारी आहे का, नाही, तो भक्त आहे का, नाही,
तो लोकांच्याकडे पैसे मागतो, तो भिक्षा मागतो का? नाही. आणि तो गरीब आहे का? नाही. तो नोकरी करतोय, त्याला पगार मिळतो एसटी महामंडळाच्या कडून. आता पगार किती मिळतो त्याच्या त्याच्या त्या नोकरीच्या कालखंडानुसार मिळत असतो. परंतु महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्याला किती मिळतो, कर्नाटकातल्या किती मिळतो, अशा वेगवेगळ्या चर्चा समाजात चालत असतात. आपल्याला याच्यातून एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही प्रहेलिका म्हणजे हे कोड आहे आणि आपल्याला हा काय काय करतो असा प्रश्न येऊ शकतो, तर ते आपल्याला कळलं पाहिजे. अयम भक्त न अस्ति, हा भक्त नाही. अयम याचक, अयम पूजक अपि न अस्ति, हा पुजारी पण नाही. अयम याचक अपि न अस्ति, हा याचक सुद्धा नाही. अयम निर्धन अपि न अस्ति, तथापि सह म्हणजेच अयम, अयम म्हणजे हा घंटाम स्वयं नाद येते, तथाच जनेभ्यः किल धनम याचते, लोकांच्याकडून पैसे पण मागतो आणि घंटा स्वतः वाजवितो. तर अशा पद्धतीनं कोड्याच्या स्वरूपातलं हे सुभाषित देऊन आपल्या बुद्धीला जरा चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला सहावं सुभाषित बघायचंय, तर ते सुभाषित आहे समस्यापूर्ती. आता समस्यापूर्ती म्हणजे काय? पूर्वीच्या काळामध्ये राजे राजवाडे होते, आपण शेतीचा विकास केल्यामुळं आपल्याकडे उदरनिर्वाहाचं साधन झालं, भरपूर कालखंड आपल्याला मिळाला. आद्य कृषक पृथ्वैन्य या पाठात आपण पाहिलेलं आहे. तर भरपूर आपल्याला वेळ मिळाला की आपलं खाली दिमाग सैतान का घर नाही, चांगल्या कृती करणारा आपला वेळ गेला. त्याच्यातून आपण 64 कला, 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद एवढ्या सगळ्या गोष्टींचा विकास केला. आज मनुष्य मंगळावर चाललाय, औद्योगिक क्रांती केलेली आहे. औद्योगिक क्रांतीतूनच या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण अध्ययन अध्यापनाचं काम या कोरोनाच्या काळात करतोय. तर हे सगळं विकास करायला माणसाला वेळ मिळाला शेतीच्या कामामुळे, आणि म्हणून माणसानं विकास केला, प्रगती केली. पण पूर्वीच्या काळामध्ये राजे राजवाडे होते, अशा वेगवेगळ्या कौशल्यांच्या विकासासाठी राजे अशा चांगल्या संशोधन करणाऱ्या, चांगलं कवित्व करणाऱ्या, चांगलं गायन नृत्य सादर करणाऱ्या लोकांना राजाश्रय दिला जायचा. आणि प्रत्येक वेळेला राजे त्यांच्यासमोर वेगवेगळं उद्दिष्ट ठेवायचे, समस्या ठेवायचे. मग एखादं असं वाक्य दिलं जायचं, मग पूर्वीच्या काळामध्ये भोजराजा आणि कालिदासाच्या वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. तर अनेक जण असे राजाकडून पैसे मिळावेत, त्याला कवित्व करून दाखवावं म्हणून पूर्वी एक असा पाठ होता, त्या पाठामध्ये वर्णन केलेलं होतं की एक दोघं तिघं जण गेले, त्यांनी एक एक ओळ रचलेली होती आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं की जंबू फलानी पकवानी, म्हणजे जांभळाची पिकलेली फळे, पतंती विमले जले, निर्मळ पाण्यात पडतात. नदीच्या काठावर बसले होते, जांभळाचं झाड होतं आणि त्यांनी निरीक्षण केलं त्या 3-4 जणांनी की जंबू फलानी पकवानी पतंती विमले जले, तर ती जांभळाची पिकलेली फळे निर्मळ पाण्यात पडतात. तस्य मत्स्या हा न खादंती, त्याला मासे खात नाहीत. जालगोलक शंकया, तर जाळ्या, जाळी माशाला पकडण्याची जी जाळी असते तर ती पाण्यात बुडावी यासाठी खालच्या बाजूला दगडांचे किंवा असे मने जोडलेले असतात, ते जड असतात त्यामुळे जाळीला, तर त्या जाळीच्या गोळ्यांच्या शंकेने मासे त्या पडलेल्या जांभळाच्या फळाकडे अजिबात जात नाही. म्हणजे माशांना कळतं की आपण गेलो तर तिथे पकडले जाऊ. अशा पद्धतीचं वर्णन करून ते आले राजाकडे, भोजराजाकडे, आणि भोजराजांच्याकडे त्यांनी ते सुभाषित म्हटलं. राजाला काही ते पटलं नाही, त्याला काय बक्षीस मिळालं नाही, त्या तिघांनाही दिलं पाठवून. मग ते बिचारे नाराज झाले, पैसे मिळण्याच्या अपेक्षेनं आलेले होते. आणि बरोबर कालिदासांना ते भेटले, कालिदासांनी त्या वाक्यात बदल केला. त्याला कालिदासाची प्रतिभा, प्रत्यक्ष सरस्वतीचा मानसपुत्र असा तो कालिदास, त्या कालिदासाने याच्यात बदल केला. त्यानं काय बदल केला? जंबू फलानी पकवानी, पिकलेली जांभळाची फळे, पतंती विमले जले, ते निर्मळ पाण्यात पडतात. तस्य मत्स्या हा न खादंती, त्याला मासे खात नाहीत. जलेमध्ये डुबू डुबू असं वर्णन केलेलं होतं अगोदरच्या कवींनी. यांनी काय म्हटलं? जालगोलक शंकया, तर त्या जाळीला गोट्या असतात आणि त्या गोट्या समजूनच त्यांनी, त्या माशांनी त्या जांभळाच्या फळांना खाल्लं नाही. म्हणून अगोदरच्या कवींनी काव्य काय केलं होतं? जंबू फलानी पकवानी पतंती विमले जले, जलेमध्ये डुबुक डुबुक, म्हणजे पाण्यामध्ये डुबुक डुबुक आवाज फक्त येतो,
परंतु कवींनी कालिदासांनी त्याच्यात परिवर्तन केलं आणि जाल गोलक शंकय असं जोडलं, त्यामुळे त्या काव्याला अर्थ प्राप्त झाला. म्हणून एखादं काव्य असं असतं ते समोर सादर केलं जातं, असंच एक काव्य सादर केलेलं आहे या ठिकाणी आणि कवींच्या समोर एक ठेवलेलं आहे, ठम ठम ठ ठम ठम ठ ठ ठम ठ ठम ठ. आता याचा अर्थ काहीच कळत नाही, ठम ठम ठ ठम ठम ठ ठ ठम ठ ठम ठ असं ठेवलेलं आहे. त्याच्यावरून काव्य, अर्थपूर्ण काव्य तयार केला, परंतु या ठिकाणी काव्य तयार केलेलं आहे. आता ते आपल्याला माहित आहे, मृगात सिंह पला येते, मृगात म्हणजे हरणापासून सिंह पळून जातो, अर्थपूर्ण काव्य करा याचं उदाहरण देऊन. आणि मग एका कवीने केलं होतं, ते महाभारतातलं उदाहरण घेतलेलं होतं की कर्ण कंस अर्जुनाला म्हणतो, तिष्ठ अर्जुन अद्य युद्धे अहम त्वाम हनिष्यामि, युद्धामध्ये मी तुला ठार मारतो. आणि मग अर्जुन कर्णाला म्हणतो, तिष्ठामि कर्ण किम, कर्णा मी थांबतोय काय किम, मृगात सिंह पलायते, हरणापासून सिंह कधी पळून जातो का रे, मी नक्की थांबेन आणि तुझ्याबरोबर युद्ध करेन आणि तुला मारेन. हे मृगात सिंह पलायते ही एक वाक्य दिलं आणि त्याच्यापासून एक सुभाषित आदर, अर्थपूर्ण सुभाषित तयार करा असं सांगितलं आणि त्या सुभाषितकारानं सुभाषित तयार केलं. प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीनं सुभाषित तयार केली. इथंही एक वाक्य दिलेलं आहे सुभाषितकाराच्या समोर की तुम्ही कवी प्रतिभा आहे ना तुमच्याकडे, मग याच्या अर्थाचं एक चांगलं सुभाषित तयार करा. तुम्हाला एकच वाक्य दिलं जातं, मग ठम ठम ट ठम ठम ट ठ ठम ट ठम ट. परंतु इथं सुभाषितकारानं रामाच्या राज्याभिषेकाचं वर्णन केलेलं आहे. या सुभाषिताचं वाचन मी करतोय, नीट व्यवस्थित चाल लक्षात ठेवायची. रामाभिषेके जलमाहरंत्या हस्तात श्रुतो हेम घटो इवत्याहा सोपान मार्गेन करोति शब्दम ठम ठम ट ठम ठम ट ठ ठम ठ ठम ट. पुन्हा एकदा मी सुभाषित वाचतोय. रामाभिषेके जलमाहरंत्या हस्तात श्रुतो हेम घटो इवत्याहा सोपान मार्गेन करोति शब्दम ठम ठम ट ठम ठम ट ठ ठम ठ ठम ट. आता ही चाल लक्षात ठेवा, शुद्ध लेखनासाठी सुभाषित येऊ शकतं, तिथं चाल महत्वाची असते. आता याचा अर्थ, संधिप्त शब्द आणि याचा अन्वय बघूया. काय म्हटलंय इथं, रामाभिषेके, सप्तमी विभक्ती वापरली, रामाच्या राज्याभिषेकामध्ये, रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी. जलम आहरंत्याहा इवत्याहा हस्तात, जलम अधिक आहरंत्याहा, संधिप्त शब्द लक्षात ठेवा. जलम अधिक आ अधिक रुहर धातू आहे, त्याला अत प्रत्यय लागलाय, शत्रु विशेषण आहे, वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण, चालू क्रिया सांगणारं विशेषण. जलम आहरंत्याहा युवत्याहा, पाणी घेऊन येत असलेल्या युवतीच्या तरुणीच्या हस्तात, हातापासून पेक्षामुळे, पंचमी विभक्ती, हातापासून म्हणजे रामाच्या राज्याभिषेकामध्ये रामाचा राज्याभिषेक करण्यासाठी पाणी घेऊन येत असलेल्या युवतीच्या हातातून हेम घट श्रुत, हेम घट हेम न घट, षष्ठी तत्पुरुष समास आला इथं, म्हणजे सोन्याची घागर श्रुत घसरली निसटली हातातून पडली आणि सोपान मार्गेनं शब्दम करोती, आणि मग ती घागर जिन्याच्या पायऱ्यांनी आपटत आपटत खाली येते आणि ती शब्द करते, आवाज करते, ध्वनी करते. काय ध्वनी करते, ठम ठम ठ ठम ठम ठ ठ ठम ठ ठम ठ, शेवटला ठ असा आवाज होतो. या पद्धतीनं अर्थपूर्ण काव्य तयार केलं या सुभाषितकारानं. आता याच्यातले संधिप्त शब्द बघा, जलम अधिक आहरंत्याहा, आहरंत्याहा कोणाचं विशेषण आहे, युवत्याहा आहरंत्याहा, पाणी घेऊन आता येत असलेल्या तरुणीच्या युवतीच्या हस्तात, हातापासून हातातून. हेम घट श्रुत, संयुक्त शब्द बघा, श्रुत अधिक हेम घट अधिक युवत्याहा, संयुक्त शब्द लक्षात ठेवा. सोपान मार्गेन जिन्याच्या मार्गाने पायऱ्याच्या मार्गाने शब्दम करोती, हेम घट शब्दम करोती, तो सोन्याचा घडा सोन्याची घागर आवाज करते. कह शब्दम करोती श्रुत हेम घट शब्दम करोती, घसरलेली घागर आवाज करते. कस्याः युवत्याः हस्तात श्रुत, युवतीच्या हातातून निसटलेली घागर आवाज करते.
कथम शब्दम करोति कसा आवाज करते टम टम ट टम टम ट टम ट ठम ट म्हणजे समस्या पूर्ती मध्ये एक ओळ दिलेली असती त्याच्यावरून अर्थपूर्ण सुभाषित तयार केलं. श्रीरामाच्या राज्याभिषेकाचं वर्णन करणारे हे सुभाषित आहे. अतिशय छान सुभाषित आहे आणि हे सुभाषित शुद्ध लेखनासाठी 2 मार्काला येऊ शकतं. आणि म्हणून याचं पाठांतर नीट व्यवस्थित करायचं. ठ ठ वर कुठं कुठं अनुस्वार द्यायचा ते नीट लक्षात ठेवायचं. ठम ठम ठठम ठम ठठम ठठम आणि शेवटला ठ हे लक्षात ठेवायचं. आता यानंतर पुढे शेवटचं 7वं सुभाषित आपल्याला बघायचंय आणि ते 7वं सुभाषित म्हणजे वाक्यम. वाक्य म्हणजे काय? बोलण्याने बोलणं वाढवायचं. आपल्याला अनेकांना सवय असते की एखाद्यानं प्रश्न विचारला की त्या प्रश्नाचं उत्तर आपण नीट देतच नाही. उदाहरणादाखल आपण बघा एसटी स्टँडवर, आता कोरोनाचा काळ आहे बाहेर आपण पडत नाही, पण अन्य वेळी प्रवासात आपण कुठं निघालेलो आहोत एसटी स्टँडवर पोचलो आणि पूर्वी गाड्या अशा पलीकडे तोंड करून लागायच्या, म्हणजे एसटी स्टँडच्या विरुद्ध दिशेला तोंड करून लागायच्या आणि एसटीमध्ये प्रवासाला चढण्यासाठी जो जिना असायचा दरवाजा असायचा तो पाठीमागच्या बाजूला असायचा. आता ड्रायव्हरच्या साईडलाच दरवाजा असतो. पूर्वी कसा असायचा? पाठीमागे दरवाजा असायचा. मग पाठीमागे गाडी चढायचं असेल तर ती गाडी कुठं चालली त्याची पाठी बघावी लागते. म्हणून आपण सहजगत्या स्टँडवर जातो आणि मग एसटी चढायच्या अगोदर तिथंच बसलेल्या खिडकीतल्या माणसाला विचारतो, ओ मामा कुठं चालली गाडी? मग तो सरळ असेल तर तो उत्तर देतो, पलूसला चालली, सांगलीवरून जतला चालली किंवा कराडला चालली, कोल्हापूरला चालली. आणि तो जर प्रश्नानं प्रश्न वाढवणार असेल तर तो म्हणतो तुम्हाला कुठं जायचं? आता तुम्हाला कुठं जायचं म्हटलं की आपल्याला येतो राग. आपण म्हणतो मसनात जायचं. आता मसनात जायचं म्हटलं की तो म्हणतो मसनात जात नाही ही गाडी, जा दुसरीकडे जा. मग नीट बोला की मग तुला काय डोळे फुटलेत काय? समोर जाऊन पाठी बघ की हे बोलण्यानं बोलणं भांडण वाढत जातं. आणि खरं अर्थानं पाहायला गेलं तर हे कवीचं कौशल्य आहे. मी महिलांच्यावर टीका करत नाही. महिलांना बोलणं वाढवायची सवय असते. अशा पद्धतीचं इथं सुभाषित करणं हे शार्दूल विक्रीडितम या व्रतातलं हे सुभाषित दिलेलं आहे. या सुभाषितामध्ये 2 बायकांचा 2 महिलांचा संवाद दाखवलेला आहे. आणि ह्या 2 महिलाही कोण आहेत? आपल्या भारतीय संस्कृतीच्या, हिंदू संस्कृतीच्या आदर्श महिला आहेत. कारण आपली संस्कृती महिलांचा सन्मान करणारी आहे, महिलांच्यावर टीका करणारी, महिलांचा अपमान करणारी नाही. कारण आपण म्हणतो यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जेथे महिलांचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी देवी देवता वास करतात, तिथं चांगल्या लोकांचा वास होतो, तिथं चांगलं वातावरण असतं. यत्र येतः न पूज्यन्ते तत्र सर्वाः अफलाः क्रियाः. जेथे महिलांचा सन्मान होत नाही तेथे सगळे क्रिया निरर्थक ठरतात, निष्फळ ठरतात. आपल्या घरातली महिला प्रसन्न असेल सगळं घर प्रसन्न असतं. आपली आई प्रसन्न आहे मग प्रसन्नतेने केलेला रुचकर स्वयंपाक आपल्याला आनंदानं खायला गोड वाटतो आणि आपण स्वयंपाक तो त्याचा आस्वाद घेतो. आई जर प्रसन्न नसेल, चिडचिड चिडचिड आईची असेल, तर मग सगळ्यांना त्रास होतो त्याचा. घरातली महिला प्रसन्न सगळं घर प्रसन्न. ज्या देशातल्या महिला प्रसन्न तो देश प्रसन्न, त्या देशाची प्रगती होत असते. जिथं महिलांचा अपमान होतो तिथं प्रगती होत नाही. आणि म्हणून आपली दृष्टी बदलली पाहिजे. महिलांच्याकडे बघण्याचा सन्मानपूर्ण दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. पण इथं 2 महिलांमध्ये बोलण्यातून बोलणं वाढवायची कशी पद्धत आहे ते एक इथं उदाहरणादाखल विनोदी कल्पनेनं सांगितलेलं आहे. आणि त्या 2 महिला कोण आहेत? भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठ महिला. ती म्हणजे पहिली म्हणजे विष्णूची बायको लक्ष्मी. तर तिच्याकडे पैसा असतो, ज्याच्याकडे धन आहे त्याला अहंकार असतो, अहंकार असला की गर्व असतो, त्याच्या बोलण्यामध्ये उद्दामपणा असतो. आणि दुसरी आहे पार्वती. पार्वती म्हणजे शंकराची पत्नी, शंकराची अर्धांगिनी, जिने एका पायावर उभा राहून कन्याकुमारीला तपश्चर्या केली आणि शंकराला प्राप्त केलं. आता या लक्ष्मीचा वडील कोण आहे? लक्ष्मीचा वडील, कारण समुद्र मंथनातून 14 रत्न निर्माण झाली, त्या 14 रत्नांपैकी एक म्हणजे लक्ष्मी. ते विष्णू बरोबर विवाह झाला, विष्णूची बायको झाली. म्हणजे लक्ष्मीचा वडील रत्नाकर, रत्नांची खाण असलेला समुद्र, समुद्र हा लक्ष्मीचा वडील. आणि पार्वतीचा वडील कोण? तिचं दुसरं नाव आहे गिरिजा. गिरिजा म्हणजे हिमालयाची मुलगी, हिमालयाची मुलगी. आणि ती शंकराची पत्नी झाली तर ती पार्वती. या पार्वतीतला आणि लक्ष्मीतला दोघींचा संवाद दाखवलेला आहे. या संवादामध्ये
शंकरासाठी आणि विष्णूसाठी दोघांसाठी एकच विशेषण वापरलेले आहे, हे याच्यातलं वैशिष्ट्य आहे. विष्णूलाही ते विशेषण लागू पडतं आणि शंकरालाही ते विशेषण लागू पडतं. आणि जरा लक्ष्मी टोचून बोलते, कोणाला टोचून बोलते, पार्वतीला टोचून बोलते. आणि पार्वती काय कमी नाही, ती पण त्या लक्ष्मीला बरोबर त्याच भाषेत उत्तर देते. हजर जबाबी आहे पार्वती सुद्धा. समोरचा सरळ असेल शठम प्रतिषठ्यम, समोरचा सरळ असेल तर सरळ बोलावं, समोरचा वाकडा बोलत असेल त्याच्यापेक्षा सतपटीनं वाकडं बोलावं. श्रीकृष्णाचा शिवाजी महाराजांचा गनिमी कवा आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातल्या लोकांना. त्यामुळं पार्वती अतिशय उत्तम पद्धतीनं त्या लक्ष्मीच्या प्रश्नाला कशी उत्तरं देते हा विनोदी शैलीमधला संवाद दाखवलेला आहे. आणि तो संवाद म्हणजे वाक्को वाक्यम, बोलल्यानं बोलणं वाढवलं. आता या सुभाषिताचं वाचन मी करतोय. भिक्षुको अस्ति बलेर्मखे पशुपती ही किम नास्ते सौ गोकुले मुग्धे पन्नग भूषण सखी सदा से ते चोपरी आर्ये मुंच विषादमाशु कमले नाहम प्रकृत्या चला चित्तम वै गिरिजा समुद्र सूतयो हो संभाषणम पातु वह. पुन्हा एकदा ऐका. भिक्षु को अस्ति बलेर्मखे पशुपति ही किम नास्ते सौ गोकुले मुग्धे पन्नग भूषण सगी सदा सेते च तस्योपरी आर्ये मुंच विषादमाशु कमले नाहम प्रकृत्या चला चेत्तम वै गिरिजा समुद्र सूतयो हो संभाषणम पातु वह. आता या सुभाषितातल्या संदिग्ध शब्दांचा विग्रह अन्वय म्हणजे याचा मराठी अर्थ बघूया. तर लक्ष्मी सुरुवातीला पार्वतीच्या जवळ जाते आणि पार्वतीला विचारते की हे पार्वती भिक्षु को अस्ति कुत्र अस्ति को अस्ति क्व अधिक अस्ति संयुक्त शब्द लक्षात ठेवा. भिक्षु को अस्ति, आता भिक्षु म्हणजे कोणाला म्हटलंय, शंकर को अस्ति. अगं पार्वती शंकर कुठे आहेत, एखाद्याच्या घरी महिला गेली तर ती विचारते तुमचे मिस्टर कुठे आहेत असं विचारते. त्या पद्धतीनं पार्वतीला लक्ष्मी विचारते काय म्हणते, भिक्षू को अस्ति, अगं भिकारी कुठे आहे. आता आपल्या नवऱ्याला कोणी भिकारी म्हटल्यानंतर तिला राग येणार नाही का, ती पण तसंच उत्तर देते. मग माझा नवरा शंकरच केवळ भिक्षा मागून जीवन जगतो असं आहे काय, तुझ्या नवऱ्यानं पण एकदा भिक्षा मागितली होती कुठं, म्हणून ती उत्तर देते अस्ति बलेर्मखे. बळीच्या यज्ञामध्ये भिकारी असेल, आता बळीच्या यज्ञामध्ये बले हे अधिक मखे संदिग्ध शब्द लक्षात ठेवा. बले हे अधिक मखे, मख म्हणजे यज्ञ. बळीच्या यज्ञामध्ये वामनाचा अवतार घेतला विष्णून आणि तिथं भिक्षा मागितली, तीन पावलं जमीन मागितली, दोन्ही पावलांमध्ये सर्व ब्रह्मांड व्यापलं, तिसरं पाऊल ठेवायचं कुठं, बळीनं सांगितलं आता माझं काहीच शिल्लक राहिलेलं नाही, कारण तिन्ही लोकांचा तो राजा होता, त्याच्या डोक्यावर ठेवलं पाऊल. आणि मग विष्णून त्याला डोक्यावर पाऊल ठेवून पाताळात घातलं. तर तो जो विष्णू आहे तो वामन अवतार बटू वामनाच्या रूपानं तिथं गेलेला होता, नंतर त्यानं विराट रूप धारण केलं, पण त्यानंही भिक्षा मागितलीच होती ना, म्हणजे विष्णू असून सुद्धा त्यानंही एकदा भीक मागितलीच होती. म्हणून पार्वती पण आठवण करून देते लक्ष्मीला की हे लक्ष्मी तव विष्णू बले हे मके असते, तुझा विष्णू आहे ना तो भिक्षा मागणारा, तो बळीच्या यज्ञात आहे. म्हणजे शंकरासाठीही भिक्षू आणि विष्णूसाठीही भिक्षू असा शब्द विशेषण वापरलेला आहे. पुढे काय म्हटलंय बघा, पार्वतीला पुन्हा लक्ष्मी टोचून बोलते. पशुपती ही पशुनाम पती ही, अगं तो जनावरांचा पशूंचा पती, पशूंचा मालक, गाई सांभाळणारा, जनावर सांभाळणारा असा तो पशुपती ही. आता पशुपतीनाथ म्हणजे आपल्याला माहित आहे शंकराचं नाव आहे पशुपती ही. परंतु पार्वती लगेच लक्ष्मीला बोलते, माझाच नवरा आणि माझ्या नवऱ्याचाच केवळ गाई जनावरांशी बैलांशी संबंध आहे असं नाही, तर तुझा नवरा सुद्धा जनावर गाई म्हशी सगळ्या गोष्टी सांभाळणारा आहे. आणि म्हणून ती लगेच म्हणते किम असो, असो म्हणजे अयम, अदस सर्वनामाचं रूप आहे. न अस्ति असो गोकुले कृष्ण, गोकुले न अस्ति. ती उलट प्रश्न विचारते, काय तो गोकुळामध्ये श्रीकृष्ण नाही आहे का, मग कुत्र अस्ति, मग कुठे गेलाय का तू श्रीकृष्ण, तुझा नवरा विष्णू गोकुळामध्ये नाही का तो,
संयुक्त शब्द लक्षात ठेवा, न अधिक अस्ति अधिक असौ, असौ म्हणजे अदस सर्वनाम, समानार्थी सर्वनाम कुठलं, अयम, अयम म्हणजे हा, असौ म्हणजे हा, अयम गोकुले न अस्ति, हा गोकुळामध्ये नाही का, असं पार्वतीच विष्णू बद्दल तेच विशेषण जोडून, पशुपती ही हे विशेषण जोडून लक्ष्मीला विचारते की हे लक्ष्मी ही सह पशुपती ही गोकुले न अस्ति, तो पशुपती गाई सांभाळणारा तो गोकुळामध्ये श्रीकृष्ण नाहीये का, मग मात्र लक्ष्मीला थोडं वेगळंच वाटतं आणि मग ती एका आपुलकीनं, आपण जसं अगं वेडे अगं बावळट असं आपण म्हणत असतो, अरे बावळटा वगैरे वगैरे म्हणतो आपण, तसं पार्वती पार्वतीला उद्देशून लक्ष्मी म्हणते मुग्धे, मुग्धे म्हणजे अगं वेडे, पन्नग भूषण, पन्नग म्हणजे साप आणि भूषण म्हणजे अलंकार दागिना, सापालाच दागिना धारण करणारा, सापाचा दागिना धारण करणारा, गळ्यामध्ये साप परिधान करणारा, मग पन्नग भूषण कह शंकर शिव, गळ्यामध्ये साप धारण करणारा तो शिव आहे, शंकर आहे, आणि म्हणून ती म्हणते अगं वेडे गळ्यामध्ये साप धारण करणारा, आता सापाबरोबर केवळ माझ्याच नवऱ्याचा संबंध आहे का, हे लक्ष्मी तुझ्या नवऱ्याचा पण संबंध आहे सापाबरोबर, आणि म्हणून पार्वती लक्ष्मीला टोचून बोलते, ती काय म्हणते, सखे अगं मैत्रिणी, संबोधन आहे बघा, मुग्धे संबोधन, सखी संबोधन, संबोधनाचे शब्द कोणकोणते आहेत ते चित्वा लिखत असा प्रश्न येतो लक्षात ठेवा, अगं सखी सदा सह सेतेचे तस्य उपरी, सह विष्णू सदा तस्य उपरी सेते, त्या शेषशयेवर तो झोपलेला असतो, तो शेषशयेवर नागावर सापावर, सापावर तो झोपलेला असतो सतत तुझा नवरा, त्याच्याबद्दलच म्हणतेस काय तू, असं पार्वती लक्ष्मीला टोचून बोलते, आणि मग मात्र पार्वती पार्वतीला उद्देशून लक्ष्मी म्हणते आर्ये, संबोधन, हे आर्ये, हे माले, हे माले, हे माला संबोधन, आर्ये, आर्या म्हणजे सुसंस्कृत स्त्री, आर्य हा गुणवाचक शब्द आहे, आर्य अनार्य, आर्या अनार्या, समानार्थी विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवा, आर्ये, आर्य म्हणजे हे सुसंस्कृत स्त्री, विषाद माशू मूच, आता इथं विषाद माशू म्हणजे दोन अर्थानं शब्द वापरलेला आहे, विषाद माशू हो मूच म्हणजे दुःख व्यक्त करणे बंद कर, आणि इथं दुसरं आहे विषम आशू, विष पिणाऱ्याला दे सोडून, मूच म्हणजे दे सोडून, दुःखावस्था दे सोडून, एका अर्थानं असं म्हटलंय दुःख व्यक्त करणे बंद कर, मूच, मूच म्हणजे सोडून दे, मुच मुंच धातू लोट लकारी क्रियापद आहे, झिरो तमत प्रत्यय लागलाय, मूंच सोडून दे, दुःख व्यक्त करणे दे सोडून, आणि दुसरा अर्थ आहे विषम विषादम आशुह मूंच म्हणजे विष पिणाऱ्या शंकराला दे सोडून, आता जर एखादी महिला दुसऱ्या महिलेला म्हणाली तुझ्या नवऱ्याला दे सोडून, त्या महिलेला आनंद वाटेल का, ती लगेच तिला म्हणते, लक्ष्मीला म्हणते कमले, संबोधन वापरले, अगं कमले, कमला म्हणजे हे लक्ष्मी ही, समानार्थी शब्द, कमला श्री ही संपत्ती ही, हे कमले अहम न प्रकृत्या चला, मी तुझ्यासारखी स्वभावाने चंचल नाही, आज इथं तर उदय तिथं, लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही, पण ज्या ठिकाणी नैतिकता असते, नीतिमत्ता असते, धर्मानुकूल आचरण असतं, तिथं लक्ष्मी दीर्घकाळ वास करते, नाहीतर लक्ष्मी आज आहे संपत्ती आज आहे उद्या असेल असं नाही, आज माझ्याकडे 100 रुपये आहेत ते 100 रुपये राहत नाहीत, तसेच ते खर्च होतात, असे अनेक घरं पाहिलेले आहेत आपण, कोट्यवधी रुपयाची संपत्ती होती त्यांच्याकडे, अतिशय श्रीमंत होते ते, पण त्यांचा मुलगा आता दुसरीकडे कामाला जातो, कारण का लक्ष्मी एका ठिकाणी राहत नाही, लक्ष्मीचा योग्य सांभाळ करण्यासाठी बौद्धिक संस्कार चांगला लागतो, आणि संस्कार चांगला असेल आचरण चांगलं होतं, आचरण चांगलं असेल तर लक्ष्मी दीर्घकाळ राहते, आणि म्हणून इथं म्हणते लक्ष्मी ही, हे लक्ष्मी, हे कमले न अहम प्रकृत्या चला, पार्वती म्हणते अगं लक्ष्मी मी तुझ्यासारखी स्वभावाने चंचल नाही, न अहम प्रकृत्या चला, चला कोणासाठी वापरलंय, कमलेसाठी वापरलंय, लक्ष्मीसाठी वापरलंय, न अधिक अहम संयुक्त शब्द लक्षात ठेवा, मी तुझ्यासारखी स्वभावाने चंचल नाही, तू आज इथं आहेस तर उद्या तिथं, आज ह्याच्या घरी तर उद्या त्याच्या घरी, तू
घर बदलू शकतेस, तू स्थान बदलू शकतेस, मी नाही स्थान बदलत, मी एका ठिकाणी आढळ आहे, मी त्या शंकराची अर्धांगिनी आहे, अर्ध शरीर शंकरानं मला दिलेलं आहे आणि अशी मी पार्वती आहे, शक्ती आहे, आदिमाया शक्ती म्हणून तिची पूजा करतो आपण। आणि म्हणून पार्वती पण लक्ष्मीला त्याच तोडीने उत्तर देते, म्हणून सुभाषितकार पुढे म्हणतो च इत्थम, आणि अशा प्रकारे चेत्थम म्हणजे च अधिक इत्थम संदिग्ध शब्द, वय वय म्हणजे पादपूर्ण अर्थ, त्याचा काही अर्थ नसतो, च इत्थम वय गिरिजा समुद्र सूतयो हो। इथं इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे बघा, गिरिजाच समुद्र सूताच तयो हो, म्हणजे गिरिजा समुद्र सूतयो हो, म्हणजे गिरिजा म्हणजे पार्वती आणि समुद्र सूता म्हणजे लक्ष्मी, या येतयो हो संवाद, या दोघींचा संवाद, संभाषणम वह पातू युष्मान पातू, तुमचा संभाळ करो, असं सुभाषितकार आपल्या सगळ्यांसाठी म्हणतोय। वह म्हणजे युष्मत सर्वनामाचं वैकल्पिक रूप आहे, द्वितीय चतुर्थी षष्टी, वह 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 युष्मान, वह युष्मान म्हणजे वह युष्मान पातू, आपला संभाळ करू। तर या पद्धतीनं वाक्य वाक्यामध्ये पार्वती आणि लक्ष्मी यांचा संवाद दाखवलेला आहे आणि शंकर आणि विष्णूसाठी एकाच प्रकारची विशेषणं वापरलेली आहेत। भिक्षु विष्णू आणि शंकरासाठी वापरलेलं विशेषण, पशुपती ही विष्णू आणि शंकरासाठी वापरलेलं विशेषण, पन्नगभूषण म्हणजे सापाचा अलंकार गळ्यात धारण करणारा, त्या सापाचा संबंध विष्णू आणि शेषशय्या असलेला विष्णू आणि शंकराशी पण आहे। त्याचबरोबर विषादमाशु, तर हा मात्र फक्त शंकरासाठी वापरलेलं विशेषण आहे। तर या पद्धतीनं या सुभाषिताचं संधिविग्रह, अन्वय आणि याचा मराठी अर्थ आपण पाहिला। याच्या स्पष्टीकरणासाठी खाली याच पाठामध्ये वेगवेगळा अन्वय पण दिलेला आहे, त्याचं पण वाचन व्यवस्थित करा तुम्ही आणि खूप चांगल्या पद्धतीनं या सुभाषितांचं पाठांतर करा। हे सुभाषित शुद्ध लेखनासाठी येतं, प्रश्नोत्तरासाठी येतं, या दोन्हींसाठीच येतं। माध्यम भाषया अर्थम लिखत किंवा अनुवादम कुरुतसाठी येत नाही, मराठी भाषेतून भाषांतर करा किंवा अनुवाद करा यासाठी येत नाही, हे सुभाषित कंठस्थीकरणासाठी पाठांतरासाठी आहे। आता हे सातव्या नंबरचं सुभाषित हे वाक्यवाक्यमचं सुभाषित हे जरा जास्त ओळींचं आहे, हे शुद्ध लेखनासाठी 4 मार्कासाठी येईल याची शक्यता कमी आहे, क्वचित प्रसंगी येऊ शकतं, पण लक्षात ठेवा ही सगळी सुभाषितं आपल्या पाठांतरासाठी आहेत, तर आपण पाठ केली पाहिजे, खूप चांगल्या पद्धतीनं ही सुभाषितं पाठ केली पाहिजे। पुन्हा एकदा मी ही सगळी सुभाषितं म्हणून दाखवतोय। कम संजगान कृष्ण काशीतल वाहिनी गंगा केदार पोषण रता कंबलवंतम न बाधते शीतम रे रे चातक सावधान मनसा मित्रक्षणम श्रूयताम अंबोदाभोपि संति गगने सर्वेपि नयता दृशा केचित वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधाम गर्जयन्ति केचित वृथा यम यम पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनम वचः वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदर यमस्तु हरति प्राणान् त्वं तु प्राणान् धनानि च राक्षसेभ्यः सूता मृत्वा जनकस्य पुरीं ययो अत्र कर्तृपदं गुप्तं यो जानाति स पण्डितः अयं न भक्तो न च पूजको वा घण्टां स्वयं नादयते तथापि धनं जनेभ्यः किल याचतेयं न याचको वा न च निर्धनो वा रामाभिषेके जलमाहरन्त्या हस्तात् श्रुतो हेमघटो इवत्याः सोपान मार्गेन करोति शब्दं ठं ठं ट ठं ठं ट ठं ट ठं ट भिक्षुः क्वास्ति बलेर्मखे पशुपतिः किं नास्ते सो गोकुले मुग्धे पन्नगभूषणः सखी सदा सेते च तस्योपरि आर्ये मुञ्च विषादमाशुः कमलेनाहं प्रकृत्या चला चेत्तम वै गिरिजा समुद्र सूतयो हो संभाषणम पातुहु वह। पातुहु म्हणजे संभाळ करो, पालन करो, लोट लकारी क्रियापद। ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया, धन्यवाद।